आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कवटेकुलांसह दोन गावात लोकांच्या घशाला पडली कोरड. गेल्या 5 दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचं खंडित. लोक संतापले, पाणीपट्टी कशाला द्यायची केला प्रश्न. कवटेगुलन, शेडशाळा आणि गणेशवाडी हे तीन गावं कृष्णाकाठी आहेत, पण नदीकाठच्या या तिन्ही गावांना गेले 5 दिवस पिण्याचा पाण्याचा पुरवठा केलेला नाही. गणेशवाडी, शेडशाळा आणि कवटेगुलन या तीन गावांना एकत्रित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. कृष्णा नदीकाठच्या या तिन्ही गावांना पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं 34 लाख रुपयांची विजेची बिले थकीत आहेत. त्यामुळं वीज वितरण कंपनीनं वीज प्रवाह तोडून टाकला आहे, त्यामुळं ही योजनाच बंद पडली आहे. स्थानिक नागरिक म्हणतात, वर्षाला 1200 रुपये पाणीपट्टी द्यायची, कारभारांनी लाखो रुपये जमवायचे, मग पैसा गेला कुणाच्या घशात? नदी उशाला असून कोरड घशाला पडते. माजी पंचायत समितीचे सभापती मल्लाप्पा चौगले यांनी जिल्हा परिषद सदस्या सौ परवीन पटेल या दोन लोकप्रतिनिधींनी या चुकीच्या कारभाराबद्दल आवाज उठवणं आवश्यक होतं, पण तसं घडलेलं नाही. निवडणुकीनंतर या दोन लोकप्रतिनिधींनी निवडणुकीनंतर लोकांचे प्रश्नच विसरले आहेत, अशीच खरमरीत टीकाही होत आहे. पिण्याचं पाणी तीन गावांना मिळत नसल्यानं तिन्ही गावातून आंदोलने आणि मोर्चे सुरू होण्याची शक्यता आहे. महानकर न्यूजसाठी गणेशवाडीहून मोहन जमादार.